नवीन टॉपिकला सुरुवात करतो आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतात. काय म्हणतात? हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतात. इम्प्लिसिट मेथडचे एक्झाम्पल्स आपण पाहिलेले होते, सगळ्यांना सर्व समजलेले आहे. काही प्रॉब्लेम असेल तर युट्यूबच्या लिंकवर जाऊन तुम्ही पुन्हा पाहू शकता. आता राहिला प्रॉब्लेम हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा, तर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? तर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण जी डेरिव्हेटिव्ह काढतो त्या डेरिव्हेटिव्हची अगेन डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढावी लागते. जेव्हा आपली अगेन डेरिव्हेटिव्ह निघते तिला हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतात. आता इथे स्क्रीनवरती लक्ष आहे का तुमचं? स्क्रीनवरती बघा, या हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन दिलेली आहे. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला काढायची असेल तर ज्या पद्धतीने आपण दिलेल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढतो इथे सुद्धा त्याच पद्धतीने दिलेल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. आणि नंतर त्या आन्सरची म्हणजे जे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळाली त्या डेरिव्हेटिव्हची अगेन डेरिव्हेटिव्ह काढावी लागेल. अगेन डेरिव्हेटिव्ह काढू तिला आपण काय म्हणू? हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही वाय वन किंवा वाय डॅश ने दर्शवतात किंवा डी स्क्वेअर एक्स अपॉन डी सॉरी डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर एक्स स्क्वेअर या पद्धतीने तिला दर्शवतात. आता एक्झाम्पल कडे लक्ष देऊ आपण, एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ. एक्झाम्पल आहे वाय इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस सेवन एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस नाईन. हे आहे एक्झाम्पल. आणि याला सॉल्व्ह कसं करायचं आपल्याला? तर याला सॉल्व्ह करायचं आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हनी आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. मग याला सॉल्व्ह करत झालं तर याची डेरिव्हेटिव्ह तर काढू शकतो ना आपण. तर चला सुरुवातीला काय करू, याची डेरिव्हेटिव्ह काढू आपण. मग याची डेरिव्हेटिव्ह काढत झाली तर इथे काय लिहू आपण? इथे लिहून घेऊ आपण डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे मग आपण काय करू? याला डिफरेन्शिएट करू. मग याला डिफरेन्शिएट करू तर या फर्स्ट टर्मला डिफरेन्शिएट करू. डिफरेन्शिएट टू एक्स क्यूब प्लस डिफरेन्शिएट टू सेवन एक्स स्क्वेअर. पण सेवन एक्स स्क्वेअर आलं तर सेवन हा कॉन्स्टंट नंबर आहे, याला बाहेर घेऊन घेऊ. सेवनला बाहेर घेऊ आणि डेरिव्हेटिव्ह काढू आपण. कशाची डेरिव्हेटिव्ह काढू? या एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह काढू. मग एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह काढली. आता इथे मायनस टू एक्स आहे तर टू ला बाहेर घेऊ आणि या एक्स ची डेरिव्हेटिव्ह काढू. टू ला बाहेर घेतलं मग डेरिव्हेटिव्ह कशाची निघेल? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ नाईन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ नाईन. मग आता डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला एक्स क्यूब ची डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? एक्स क्यूब ची डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? तर एक्स क्यूब ची डेरिव्हेटिव्ह मिळेल थ्री एक्स स्क्वेअर. थ्री एक्स स्क्वेअर प्लस सेवन एज इट इज अँड टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला. सॉरी एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह मिळेल टू एक्स. एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह मिळेल टू एक्स मायनस टू एज इट इज आणि एक्स ची डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला वन. एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? वन मिळेल. मायनस नाईन. नाईन इज अ कॉन्स्टंट नंबर आणि कॉन्स्टंट नंबरची डेरिव्हेटिव्ह मिळेल झिरो. याला लिहून घेऊ आता खाली काय मिळेल तुम्हाला? थ्री एक्स स्क्वेअर प्लस सेवन टू जा फोर्टीन एक्स मायनस टू वन जा टू अँड झिरो मीन्स काहीच नाही. तर इथे आन्सर मिळेल तुम्हाला थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर्टीन एक्स मायनस टू. हे काय झालं? डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन म्हणजे ही डेरिव्हेटिव्ह झाली या फंक्शनची. आता या डेरिव्हेटिव्हची डेरिव्हेटिव्ह म्हणजे या आन्सरची डेरिव्हेटिव्ह काढू आपण. पुन्हा या आन्सरची काय करू? डेरिव्हेटिव्ह काढू. म्हणजे इथे लिहून घेऊ डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर आता आपल्याला कशाला डिफरेन्शिएट करायचं आहे? आता आपल्याला डिफरेन्शिएट करायचं आहे. आता आपल्याला डिफरेन्शिएट करायचं आहे कशाला? जे आन्सर होतं त्या आन्सरला आपल्याला डिफरेन्शिएट करायचं आहे. म्हणजे इथे मिळेल याला काय करू आपण? डिफरेन्शिएट करू.
पण इथे काय आलंय थ्री एक्स स्क्वेअर, तर थ्री ला आपण बाहेर घेऊ आणि एक्स ला काय करू डिफरेन्शिएट करू. त्याच पद्धतीने इथे पण 14x आहे तर 14 ला आपण बाहेर घेऊ आणि एक्स ला डिफरेन्शिएट करू. मायनस डिफरेन्शिएट टू टू, आन्सर काय मिळेल? आन्सर मिळेल इथे डी इंटू डी डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू थ्री एज इट इज अँड एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 14 एज इट इज इंटू एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1, एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 2 ची डेरिव्हेटिव्ह 0, कारण 2 इज अ कॉन्स्टंट नंबर आणि कॉन्स्टंट नंबर ची डेरिव्हेटिव्ह असते 0. मग आन्सर काय मिळेल आपल्याला? आन्सर मिळेल इथे डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर एक्स स्क्वेअर 3 टू जा 6x प्लस 14 1 जा 14 अँड 0 मीन्स काहीच नाही. म्हणजे जे फायनल आन्सर मिळालं ते फायनल आन्सर मिळेल तुम्हाला डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 6x प्लस 14. हे काय झालं तुमचं फायनल आन्सर. या पद्धतीने तुम्हाला हायर ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. आता कळलं का हायर ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय किंवा सेकंड ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? तर जे काही तुम्हाला फंक्शन दिलं असेल त्याची डेरिव्हेटिव्ह आधी काढून घ्या आणि जे आन्सर मिळालं त्या आन्सरची पुन्हा अगेन डेरिव्हेटिव्ह काढा, म्हणजेच याला काय म्हणतो आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतो. हायर ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्हचं आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करायला घेऊ. आता बघा सेकंड एक्झाम्पल कसं आहे, सुरुवातीला जे एक्झाम्पल्स पाहिलं ते वेगळं होतं, हे एक्झाम्पल्स वेगळं आहे. तर एक्झाम्पल्स काही वेगळे नाही आहे. आतापर्यंत आपण जेवढेही एक्झाम्पल्स पाहिले तेवढे एक्झाम्पल्स कशाचे होते, डेरिव्हेटिव्ह काढण्याचे होते. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजा 100 एक्झाम्पल्स 200 एक्झाम्पल्स जेवढे काही एक्झाम्पल्स आपण पाहिले असेल तर तेवढेचे तेवढेही एक्झाम्पल्स आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हनी किंवा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हनी सॉल्व्ह करता येतात. मग ते कोणत्या मेथडचे का? कारण इथे काय म्हटलेलं आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोणतंही एक्झाम्पल्स घ्या त्याची डेरिव्हेटिव्ह काढा. मग आपण डेरिव्हेटिव्ह वेगवेगळ्या पद्धतीने पाहिलेली आहे. तर कोणत्याही एक्झाम्पलची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची आहे आणि जे आन्सर मिळेल त्या आन्सरची पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायची आहे, यालाच काय म्हणतो आपण हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणतो. आता बघा इथे काय घेऊ आपण, तर इथे घेऊ लेट, कारण इथे एक्झाम्पल्स फक्त असंच दिलंय, वाय फॉर्म मध्ये नाही आहे. याला वाय फॉर्म मध्ये लिहिण्याकरता इथे लिहू लेट इज इक्वल्स टू, सॉरी लेट वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू पॉवर एक्स इंटू ई रेस टू पॉवर एक्स. याला काय करून घेऊ आपण डिफरेन्शिएट करू, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला काय करायचं आहे डिफरेन्शिएट करायचं आहे, तर मग डिफरेन्शिएट करून घेऊ. मग डिफरेन्शिएट करायचं झालं तर इथे लिहू आपण डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, इथे काय आहे बाबा मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये आहे म्हणजे प्रोडक्ट फॉर्म मध्ये आहे. मग प्रोडक्ट फॉर्म मध्ये आहे तर इथे प्रोडक्ट रूल लागेल आणि प्रोडक्ट रूल काय म्हणतो की फर्स्ट टर्म बाहेर सेकंडला डेरिव्हेटिव्ह करायचं, सेकंडची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. फर्स्ट टर्म बाहेर घ्या, सेकंडची डेरिव्हेटिव्ह घ्या, फर्स्ट टर्म बाहेर घ्या, सेकंडची डेरिव्हेटिव्ह घ्या प्लस सेकंड टर्म बाहेर घ्या, फर्स्टची डेरिव्हेटिव्ह घ्या. मग आता आन्सर एक्स स्क्वेअर एज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू पॉवर एक्स, तर ई रेस टू पॉवर एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय आहे? ई रेस टू पॉवर एक्सच आहे, सॉरी ई रेस टू पॉवर एक्सच आहे, ई रेस टू पॉवर एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू पॉवर एक्स प्लस ई रेस टू पॉवर एक्स एज इट इज अँड एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x, एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x. आता या दोघांमधनं आपण काय करू याला कॉमन काढू, या दोघांमधनं याला कॉमन काढू. मग याला कॉमन काढायचं झालं तर इथे राहील ई रेस टू पॉवर एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2x, हे मिळेल तुम्हाला आन्सर. काय मिळालं? ही मिळाली तुम्हाला डेरिव्हेटिव्ह. कशाची? या फंक्शनची, या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ही मिळाली. आता पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ, इथे लिहू आपण डिफरेन्शिएट
with respect to x काय करू आपण डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मीन्स इथे काय लिहावं लागेल टी अपॉन डी एक्स अँड डिफरेंशिएट टू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू इथे काय तर इथे पण हे इथे पण जे दिलेलं आहे तुम्हाला ते कसं दिलं आहे मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये दिलेलं आहे म्हणजेच प्रोडक्ट फॉर्म मध्ये दिलेला आहे. तर प्रोडक्ट फॉर्म मध्ये दिला आहे तर इथे प्रोडक्ट रूल लागेल. मग प्रोडक्ट रूल काय म्हणते फर्स्ट टर्म बाहेर अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म बाहेर अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. मग इथे याचा आन्सर काय मिळेल तर इथे मिळेल तुम्हाला डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू ई रेस टू पॉवर एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स प्लस साईन आलेला आहे. म्हणजे इथे आपल्या सिम्पल मेथडची डेरिव्हेटिव्ह काढू सुरुवातीला डेरिव्हेटिव्ह या टर्मची काढू या टर्मचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय मिळेल तुम्हाला टू एक्स आणि या टर्मचे डेरिव्हेटिव्ह काय मिळेल तुम्हाला टू इंटू वन टू इंटू वन डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढले. तुम्हाला जर डायरेक्ट काढता येत नसेल तर तुम्ही त्याला व्यवस्थितरित्या एक स्टेप वाढेल पण एक स्टेप वाढेल पण समजेल तर तुम्ही याला व्यवस्थित फॉर्म मध्ये लिहून द्या. आपण इथे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढली एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह मिळते टू एक्स प्लस टू एक्सची डेरिव्हेटिव्ह मिळते टू बाहेर काढला आणि एक्सची डेरिव्हेटिव्ह मिळाली वन एक्सची डेरिव्हेटिव्ह मिळाली वन प्लस इथे काय मिळेल तुम्हाला इथे मिळेल एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स इंटू ई रेस टू पॉवर एक्स का तर ई रेस टू पॉवर एक्सची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू पॉवर एक्सच येते म्हणून त्याचे आन्सर तेवढंच येईल. इथे वाटल्यास तुम्ही एक काम करू शकता टू वन जा टू हे असंही लिहू शकता टू वन जा टू बघा इथपर्यंत कळलं. आता यानंतरच्या स्टेपमध्ये काय मिळेल तुम्हाला इथनं ई रेस टू पॉवर एक्स ई रेस टू पॉवर एक्स हे कॉमन मिळेल ई रेस टू पॉवर एक्स आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील तर ब्रॅकेटमध्ये राहील टू एक्स प्लस टू टू एक्स प्लस टू प्लस एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स हे ब्रॅकेटमध्ये राहील. मग आता याला सॉल्व करायचं झालं तर इथे राहील ई रेस टू पॉवर एक्स इन अ ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस टू एक्स मीन्स फोर एक्स प्लस टू. याला आपण काय केलं व्यवस्थित असेंडिंग ऑर्डर लिहून घेतलं एक्स स्क्वेअर इथे ठेवला त्यानंतर टू एक्स प्लस टू एक्स मीन्स फोर एक्स केलं आणि हे जे टू राहिले होते हे टू इथे लिहिले हे काय झालं तुमचं फायनल.